Hello friends, welcome to my YouTube channel Tavares Physics. In the last video we have started to the rotational motion, and in that video we studied that when body performs rotational motion, then all the particles of that body perform circular motion about an axis of rotation. Now in this video we are going to start one more important article of this chapter, that is the moment of inertia. बघ बेटा, आता या आर्टिकलला आपण इम्पॉर्टंट आर्टिकल याच्यासाठी म्हटलं की ह्या आर्टिकल शिवाय रोटेशनल मोशन मधलं तू एकही आर्टिकल स्टडी करू शकत नाही. म्हणजे जर तुला कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी काढायचं असेल, अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी काढायचं असेल, किंवा टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी काढायचं असेल, प्रत्येक आर्टिकलमध्ये एम आय ही क्वांटिटी फिक्स येते बेटा. म्हणून फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी व्हॉट इज मीन बाय द मोमेंट ऑफ इनर्शिया. एकतर बेटा याच्या नावाहूनच आपल्याला कळायलंय हा इनर्शिया आहे कुठला आहे, तर रोटेशनल मोशनमधला. मग पहिला मिनिंग तुझ्याकडे असाव मोमेंट ऑफ इनर्शिया काय, तर इट इज द इनर्शिया इन रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशनमधला इनर्शिया आहे. पण बेटा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्याला रोटेशनल मोशन चांगला कळावा, तर तुम्हाला तो कसा स्टडी करायचा आहे, बाय कम्पेअरिंग इट विथ द ट्रान्सलेटरी मोशन. म्हणून हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो बेटा हे पाहण्यासाठी आपण आधी ट्रान्सलेटरी मोशनमधल्या इनर्शियाकडे जाऊ. आपल्याला आठवायचं आहे की तिथं इनर्शिया काय होता, ट्रान्सलेटरी मोशनमध्ये आपण इनर्शियाची डेफिनेशन कशी केली होती. आधी तर आपण आठवू की तिथं इनर्शिया काय होता. इनर्शिया इज अ अपोजिशन टू चेंज ऑफ स्टेट ऑफ बॉडी इज कॉल्ड इनर्शिया. म्हणजे इनर्शिया काय होता, इट इज द प्रॉपर्टी ऑफ बॉडी. इनर्शिया इज अ प्रॉपर्टी ऑफ बॉडी ड्यू टू विच, प्रॉपर्टी ऑफ बॉडी ड्यू टू विच इट अपोजेस, ज्याच्यामुळे बॉडी काय करत होती, अपोज करत होते. अपोजेस एनी चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट, in its state of rest or uniform motion along straight line, uniform motion along straight line. बघ बेटा आपण याला तिथं इनर्शिया म्हटलं होतं. मग बघू आता याला रोटेशनल मोशनमध्ये कसं लिहायचं ते. पुन्हा एकदा मी रिवाइज करतो, ट्रान्सलेटरी मोशनमध्ये आपण इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया नाही हा, नुसता इनर्शिया कसा डिफाईन केला होता, काय सांगत होता, इट इज द प्रॉपर्टी ऑफ बॉडी ड्यू टू विच इट अपोजेस एनी चेंज इन इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणजे याचं काय म्हणणं होतं ट्रान्सलेटरी मोशनमध्ये, बॉडीची अशी प्रॉपर्टी ज्याच्यामुळं की स्वतःहून बॉडी रेस्टमध्ये असेल तर मोशनमध्ये येत नाही आणि मोशनमध्ये असेल तर रेस्टला येणार नाही. ही जी बॉडीची इनॲबिलिटी ऑफ बॉडी टू चेंज इट स्टेट बाय इट्स ओन इज कॉल्ड इनर्शिया होता. किंवा ही प्रॉपर्टी होती ज्याच्यामुळं बॉडी तिच्या चेंज ऑफ स्टेटला अपोज करते. ठीक आहे बेटा, आता ही डेफिनेशन आपण मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये म्हणजे रोटेशनल मोशनमध्ये ॲज इट इज कॉपी करून घेणार. फक्त आपल्याला हे वर्ड चेंज करायचे शेवटचे. काय म्हणतं हे, स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन, याच्याऐवजी फक्त आपण काय लिहिणार, युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेटच्या ऐवजी फक्त काय घेणार आपण, युनिफॉर्म रोटेशनल मोशन. युनिफॉर्म रोटेशनल मोशन इज कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. तर बघा आता आपण एमआयची डेफिनेशन रेडी झाली बेटा आपली, कशी तयार केली, द प्रॉपर्टी ऑफ बॉडी ड्यू टू विच इट अपोजेस एनी चेंज इन इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म रोटेशनल मोशन. मग चला एक डेफिनेशन, आपण नवीन काही शिकलं का बेटा, काही शिकलो नाही, आपण याला फक्त कॉपी केलं, कुठलं, ट्रान्सलेटरी मोशनला रोटेशनल मोशनमध्ये कॉपी पेस्ट करून टाकलं आपण. आता आपल्याला आणखीन एक डेफिनेशन तयार करता येऊ शकते बेटा, मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला आहे तो असा का आला हे आपण पुढं बघणार आहे, पण सध्याला तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला आणखीन एक डेफिनेशन तयार करता येऊ शकते. काय सांगतो हा, आय इज इक्वल टू समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर.
तो म्हणशील बेटा इथं एम आय आर आय काय एम मीन्स काय मास ऑफ पार्टिकल आणि आर असतंय त्या पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. इमॅजिन कर बेटा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे अँड दिस मास एम इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स या मासचं आर म्हणू फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता हे मास रोटेट होण्यासाठी आपण याच्यावर काय अप्लाय करणार इकडल्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करू लक्षात असू द्यायचं किंवा याच्याकडे आपण डिटेलमध्ये नंतर जाऊया. सध्याला फक्त काय लक्षात घे एम मीन्स काय मास ऑफ इच पार्टिकल आणि आर म्हणजे काय दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दिस मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन जर तो या ॲक्सिसच्या भोवती रोटेट होत असेल तर. ठीक आहे मग चला आता याच्यावरून आपल्याला कशी डेफिनेशन करता येऊ शकते ती डेफिनेशन आपण बनवायचा प्रयत्न करू. काय बनवता येईल आपल्याला काय सांगता येईल डेफिनेशन का याला या साईनला काय वाचू शकतो आपण सम ऑफ कुणाची सम आहे तर इथं नीट लक्षात घ्यायचं कोण आहे इथं सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ एम मीन्स काय मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एम आय. पुन्हा एकदा बघ बेटा मी इथून डेफिनेशन कशी करायलो मी कशी करायलोय सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ कुणाकुणाचा प्रॉडक्ट आहे मास ऑफ इच पार्टिकल सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एम आय. मग असं दोन दोन प्रकारे आपल्याला डिफाईन करू शकतो. हा फॉर्म्युला कशासाठी तर एम आय मेजर करण्यासाठी आणि हा कुठून केला आपण त्याच्या प्रॉपर्टीवरून तयार केला. मग अशा दोन दोन डेफिनेशन झाल्या बेटा तुझ्याकडं ह्या दोन्ही तुला लक्षात ठेवायच्यात. मेन म्हणजे ही डेफिनेशन आपल्या फार कामाची कशी डेफिनेशन आपण तयार केली तर याला वाचला आपण सम आणि हा प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स इट्स डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर आपल्याकडे आता फायनल डेफिनेशन अशी झाली बेटा आपली फॉर्म्युल्यावरून आपण तयार केलेली कोणती तयार झाली आय इज इक्वल टू कशी तयार झाली आय इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ एम आय आर आय स्क्वेअर अशी डेफिनेशन आपली तयार झाली. मग आता आपल्याला याच्यावरून याचं युनिट आधी तयार करायचं आहे डायमेन्शन्स तयार करायचे आहेत. युनिट काय असेल मासचं किलोग्रॅम आणि आर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर याच्यावर याचे डायमेन्शन्स तयार होतील. किलोग्रॅम मीन्स एम वन आणि एल टू हे डायमेन्शन्स आहे. आणखीन आपल्याला बघायचं बेटा ही कशा कशावर डिपेंड आहे म्हणजे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत ऑन विच एम आय इज डिपेंड. पहिला फॅक्टर या फॉर्म्युल्यावरून कळायला मास ऑफ गिवन बॉडी. दुसरं असेल त्या बॉडीचं डिस्टन्स म्हणजेच काय मास किती अंतरावरती पसरलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे पहिला जो फॅक्टर झाला आपला तो झाला मास ऑफ बॉडी. दुसरा फॅक्टर कोणता आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ बॉडी अबाउट अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि तिसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर असेल ओरिएंटेशन ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय की तू कुठं ॲक्सिस घेतो. इमॅजिन कर बेटा ही बॉडी आपल्याकडे रोटेट होणारी आपण ॲक्सिस इथं पण घेऊ शकतो. मग यांचं म्हणणं काय का आर चेंज झाला आर कधी चेंज होईल हा ॲक्सिस चेंज झाला तर हे जे पार्टिकल्स आहे ह्या पार्टिकल्ससाठी आपण जर इथं ॲक्सिस घेतला त्या पार्टिकलचं डिस्टन्स चेंज होऊ शकतं. तोच ॲक्सिस मी जर इथं घेतला बेटा असा घेतला त्याच्यापासून या पार्टिकलचं डिस्टन्स वेगळं येईल. मग यांना काय म्हणायचं आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं घेता हे पण ॲक्सिस ऑफ रोटेशन इथं घेतला वेगळा एम आय इथं घेतला वेगळा एम आय असा घेतला परत वेगळा एम आय. म्हणजे याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया किती फॅक्टरवर डिपेंड आहे मास डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आणि ओरिएंटेशन ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे तर हा आपला तो फॉर्म्युला झाला बेटा लक्षात असू द्यायचा. ठीक आहे तर हा आपला मेन फॉर्म्युला हे युनिट हे त्याचं डायमेन्शन आणि इथं सांगितलं आपण किती फॅक्टर्सवर डिपेंड एम आय तर एवढ्या फॅक्टर्सवर ते डिपेंड आहे. आता बेटा आता तुला प्रश्न पडायला पाहिजे सर हा फॉर्म्युला तुम्ही कसा लिहिला किंवा कसा डिराईव्ह केला तर आपण आता तो फॉर्म्युला डिराईव्ह करायला जाऊ. परत याला आपल्याला काय वापरायची ॲनॉलॉजी वापरायची जशी की आपण सर्क्युलर मोशनमध्ये काढली होती
एकदा सर्क्युलर मोशन मधले ॲनॉलॉजी लक्षात आणू आपण. काय म्हणतो, ट्रान्सलेटरी मोशन मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट एस असतंय, सर्क्युलर मोशन मध्ये ते अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटा होतं, आणि दोघांमधली आपण रिलेशन काय लिहिली होती, दिस एस इज इक्वल टू आर थीटा. नीट लक्षात ठेवायचं. पुन्हा लिनियर डिस्प्लेसमेंटमध्ये लिनियर वेलॉसिटी व्ही होती, अँगुलरमध्ये त्याचा जोडीदार ओमेगा होता, आणि या दोघातली रिलेशन आपण अशी लिहिली, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. परत लिनियर ॲक्सलरेशन ए असल, सर्क्युलरमध्ये त्याचा जोडीदार अल्फा होता, आणि याला आपण असं लिहितो, ए इज इक्वल टू आर अल्फा. याला टँजेन्शियल ॲक्सलरेशन असं म्हणतो. सिमिलरली बेटा, कालच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं, ट्रान्सलेटरी मोशन प्रोड्यूस करायला काय करतो, वी अप्लाय अनबॅलेन्स्ड फोर्स ऑन दॅट बॉडी. तर रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायला आपण काय करतो, तर वी अप्लाय द अनबॅलेन्स्ड टॉर्क ऑन दॅट बॉडी. म्हणजे याचा अर्थ बघा, लिनियर मोशनमध्ये फोर्स कम, अँगुलर रोटेशनल मोशनमध्ये कोण करायले, टॉर्क. इट मीन्स दॅट फोर्स प्रोड्युसेस ट्रान्सलेटरी मोशन, व्हाईल टॉर्क प्रोड्युसेस काय प्रोड्यूस करीत असेल ते, इट प्रोड्युसेस द रोटेशनल मोशन. मग ही जी ॲनॉलॉजी बेटा, याचा वापर करून आपण काय करू शकतो, एम आयचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे, इमॅजिन करू आपण हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. इफ वी इमॅजिन दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड दिस मास एम इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, आर इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दिस मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. बेटा आपण जर असं परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केलं या डिस्टन्सला, तर ही बॉडी सर्क्युलर पाथमध्ये फिरायला सुरुवात करेल या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. म्हणजे आपला हेतू काय होता, की ट्रान्सलेटरी मोशन प्रोड्यूस करायचं, बट इथं बाउंडेड पार्टिकल आहे म्हणून तो सर्क्युलर पाथमध्ये फिरायला सुरू करेल. मग ट्रान्सलेटरी मोशनमध्ये आपल्याला माहिती, फोर्स इज गिवन आय एफ इज इक्वल टू एम ए, कॉल दिस इक्वेशन फर्स्ट इक्वेशन म्हणू आपण. मग आता मला सांगा, फोर्स काय प्रोड्यूस करतंय, इट प्रोड्युसेस ट्रान्सलेटरी मोशन, वी वॉन्ट टू प्रोड्यूस द रोटेशनल मोशन. म्हणजे आपल्याला कोण यावं लागेल, टॉर्क यावं लागेल, आणि ह्या टॉर्कची डेफिनेशन आपल्याला माहिती, टॉर्क काय असतंय, फोर्स मल्टीप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स आर असं असतंय. म्हणून मी आता असं म्हणतो, मला फोर्स पासून टॉर्क मिळवायचा आहे. बघा हा टॉर्क कसा असतो, आर मल्टीप्लाइड बाय एफ. म्हणून मी काय करतो, या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आर न मल्टीप्लाय करतो. कसं मिळेल मग, दिस आर इंटू एफ इज इक्वल टू आर एम इंटू ए. मग बघा, आर इंटू एफला काय लिहिता येईल, टॉर्क लिहिता येईल, आर एम ॲज इट इज. हे ए म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशन घ्यावं लागेल, किती असतं बेटा ते, आर अल्फा. आपल्याला माहिती कुठून घेतलं हे, सिन्स सेव्ह आहे, याचा यूज केला आपण, इथं वापरून टाकलं ते. ए टी इज इक्वल टू आर अल्फा. मी याला सिम्प्लिफाय करत होता, टो इज इक्वल टू एम इंटू आर स्क्वेअर इंटू अल्फा, याला इक्वेशन सेकंड म्हणतो. आता बेटा तुला इथं डेरिवेशन तुझं संपायलंय. कसं संपायलंय, तुला आता फक्त विचार करायचा आहे, हाऊ वी कॅन कम्पेअर दिस टू इक्वेशन्स. बघ बेटा, हे एफ कोण आहे, फोर्स आहे. काय प्रोड्यूस करतं ते, इट प्रोड्युसेस द ट्रान्सलेटरी मोशन. अँड टो इज अ टॉर्क. काय करतं हे, इट प्रोड्युसेस द रोटेशनल मोशन. म्हणजे टॉर्क ही ॲनालॉगस क्वांटिटी कुणाची रे, फोर्सची. आता या साईडचा प्रश्न तर मिटला, फोर्सला बॅलेन्स करणारं टॉर्क आहे. जे काम फोर्स ट्रान्सलेटरी मोशनमध्ये करतं ते काम टॉर्क कुठं करतं, तर रोटेशनल मोशन. सो वी कॅन से टॉर्क इज अ ॲनालॉगस क्वांटिटी ऑफ अ फोर्स. म्हणजे काय, द टॉर्क प्लेज द सेम रोल इन अ रोटेशनल मोशन ॲज द फोर्स प्लेज इन केस ऑफ अ ट्रान्सलेटरी मोशन. आता इकडल्या साईडला जर आलात तर इथं हा अल्फा आहे आणि इथं हा ए. म्हणजे काय, इथलं टँजेन्शियल ॲक्सलरेशन ए असेल किंवा ॲक्सलरेशन ए असेल, त्याला इथं बॅलेन्स करायला कोण आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा आहे. म्हणजे ट्रान्सलेटरी मोशनमध्ये जे काम ए करतं आहे, सेम रोल इज प्लेड बाय द अल्फा इन अ रोटेशनल मोशन. मग आता एकच क्वांटिटी शिल्लक राहिली बेटा, कोणती, ट्रान्सलेटरी मोशनमध्ये हे जे मास आहे, हे मासचा रोल रोटेशनल मोशनमध्ये कोण प्ले करायला लागलं, एम इंटू आर स्क्वेअर. म्हणजे काय याचा अर्थ, एम इंटू आर स्क्वेअर प्लेज द सेम रोल ॲज
mass plays in case of TM means काय translatory motion. Translatory motion मध्ये mass जे काम करायलं ते काम इथं कोण करायलंय m into r square करायलंय. But बेटा आपल्याला माहिती translatory motion मध्ये this mass is known as the त्याला काय म्हणतो आपण inertia म्हणतो. म्हणून mr square सुद्धा हा inertia असायला पाहिजे पण कुठला inertia in rotational motion आणि त्यालाच काय म्हणतो आपण moment of inertia आणि कशाने डिनोट करायचा I ने. म्हणून बेटा I चा फॉर्म्युला आपण घेतो दिस आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर हा फॉर्म्युला घेतला म्हणून आपण आता काय डिराइव केलं इथं दिस आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर कसं डिराइव केलं बाय यूजिंग द एनालॉजी बिटवीन ट्रान्सलेटरी अँड रोटेशनल मोशन मग आता काय काय लक्षात आलं फोर्स काम टॉर्क करायलंय ए चं काम अल्फा करायलंय मग एम चं काम एम आर स्क्वेअर करायला मग एम आर स्क्वेअरला आपण काय म्हटलं इनर्शिया का कारण mass is inertia in a translatory motion. So mr square is inertia in a rotational motion and it is given by I is equal to mr square. तो बघ बेटा आता तुझ्याकडं I चा फॉर्म्युला काय तयार झालाय काय तयार झालाय दिस I is equal to mr m into r square. मग आता आपल्याला बघायचंय समेशन mr square फॉर्म्युला कसा तयार केलाय. इमेजिन करू आपण बेटा आणखीन इथं याच्यासारखेच आणि एक मासेस आहेत याला एम वन म्हणू याला आर वन म्हणू हे दुसरं मास आहे समजा हे असेल एम टू याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आर टू इकडं आणखीन एखादं तिसरं मास आहे याला एम थ्री म्हणू हे आर थ्री असे अनेक लार्ज नंबर ऑफ मासेस असतील. मग बेटा लक्षात असं द्यायचं मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ स्केलर क्वांटिटी ॲक्च्युली कोणती क्वांटिटी ती इट इज द टेन्सर क्वांटिटी. बेटा टेन्सर क्वांटिटी कुणाला म्हणायचं विच हॅज डिफरंट व्हॅल्यूज इन डिफरंट डायरेक्शन. सो दिस एम आय इज अ टेन्सर क्वांटिटी अँड इट कॅन बी ॲडेड डायरेक्टली. बघा एकाचा एम आय तर एवढा आहे बेटा मग आता इथं किती पार्टिकल आहेत आपले तीन तीन असतील तर काय फॉर्म्युला घेणार मग आय इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर प्लस डॉट 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 तुला जे काही पार्टिकल दिले असतील ते घेऊ शकतोस आणि याला समेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला असं मांडता येईल समेशन आय इज फ्रॉम वन टू एन म्हणजे काय पार्टिकल एक पासून एन पर्यंत जरी असले तरी चालतील एम आय आर आय स्क्वेअर हा आपण फॉर्म्युला लिहिला. मग आपल्याला जर का लिमिटेड नंबर ऑफ पार्टिकल्स असतील चार दहा म्हणजे फायनाईट पार्टिकल्स असतील तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर आपण हा फॉर्म्युला असा डिराईव्ह केलता बेटा. मग आता तुझा प्रश्न मिटला की आय इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर आपण कसं तयार केलं. मग आपल्याकडे काय काय तयार झाले फॉर्म्युले बेटा पहिला फॉर्म्युला आपला असा झाला आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर कुणासाठी वापरायचा हा सिंगल पार्टिकलसाठी एक पार्टिकल असेल तर. दुसरा आपण आताच तयार केला कोणता होता समेशन एम आय आर आय स्क्वेअर कुणासाठी हे फायनाईट नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर याला यूज करायचा. आणि आपल्याला जर कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन जर दिलं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय युनिफॉर्म बॉडी एखादी दिली जशी की डिस्क असेल स्पिअर असेल रिंग असेल अशा वेळेस मात्र आपण एम आय काढायला लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ देअर पार्टिकल्स आर देअर सो वी विल यूज द इंटिग्रेशन आणि याला असं लिहितो आपण आर स्क्वेअर डी एम. म्हणजे काय इमॅजिन कर तुला अशी या टाईपची रिजिड बॉडी दिली या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती जी की फिरायला लागली लक्षात घ्यायचं. मग आता या बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहेत लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज युनिफॉर्म अँड कंटिन्युअस. मग अशा वेळेस आपण काय करतो या बॉडीचं कुठंतरी स्मॉल इलिमेंट ऑफ मास डी एम घेतो आणि त्याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते आर घेतो आणि हे डी एम मल्टीप्लाइड बाय आर स्क्वेअर याचं आपण इंटिग्रेशन घेतो आणि हे इंटिग्रेशन म्हणजेच या बॉडीचा काय असतो एम आय असतो. तर फायनली काय तर बेटा तुला काय लक्षात ठेवायचं आहे एम आयचे तीन फॉर्म्युले सिंगल पार्टिकलला एम आर स्क्वेअर फायनाईट पार्टिकल असतील तर समेशन घ्यायची आणि कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास असेल वी विल टेक द इंटिग्रेशन ऑफ दिस स्मॉल इलिमेंट डी एम. ठीक आहे बेटा तर चला आजच्या तासामध्ये तुम्हाला काय काय कळालं एम आय काय असतंय इनर्शिया असतो रोटेशनल मोशनमध्ये
तो कसा डिफाइन करायचा ती प्रॉपर्टी बॉडीची काय करायला ज्याच्यामुळे बॉडी अपोजेस एनी चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और यूनिफॉर्म रोटेशनल मोशन. डिफाइन कसा करायचा, सिंगल पार्टिकल असेल तर असा, फाइनाइट पार्टिकल असतील तर हा फॉर्म्युला यूज करा, आणि कंटीन्यूअस डिस्ट्रीब्यूशन असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार. आणखीन त्याचं युनिट काय असतं, किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स काय होते, M1 L2 असे होते. आणि आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाहिलं, MI कुणाकुणावर डिपेंड आहे, कुणावर डिपेंड आहे, तीन फॅक्टरवर, मास ऑफ बॉडी, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ बॉडी अबाउट अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ओरिएंटेशन ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तुम्ही ॲक्सिस कुठं घेतात याच्यावर सुद्धा MI डिपेंड असतो. तर हे तीन फॅक्टर सेव्ह करून ठेव बेटा. तर आजच्या या तासामध्ये आपलं एवढाच भाग, याच्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.